पुणेरी तले मकलोत जल्ल्याचा पैलवान जालना जिल्ह्यातला अंबाडचा भारत मधनी निरावागतचा पैलवान बारामती सलामी दिली जाते. दोन कुस्त्या चालू झालेले हिलाल डोळपुढे भारत मधने माऊली आणि विजय पैलवानांचा आणि कुस्तीगीरांचा आराधा दैवत बजरंगबली हनुमान जिथं कुस्ती मैदान जिथं रामकथा तिथं हनुमान बजरंगबली अदृश्य रूपाने हजर असतात. सर्वांनी जरा एक वेळ जयघोष करूया. बोल बजरंगबली की, बोल बजरंगबली की. आवाज येत नाही बरं का. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. एक मैदान घ्यायचं म्हणजे एक महिनाभर आटोकाट परिश्रम करावं लागतं. किंवा पुरुषार्थाने मर्दुमकी जपली पाहिजे. येणारी पिढी निरोगी आणि निर्व्यसनी राहिली पाहिजे. सशक्त आणि बलशाली झाली पाहिजे. शाबास. याच्यासाठी हा तास आहे. हे 21वे शतक ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहे. दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. याच्यासाठी निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे. आजच्या काळात संपत्ती या गोष्टीच्या माध्यमातून राजश्री शाहूराजांनी तातकड्याची माणसं निर्माण केली. कुस्तीच्या माध्यमातून परिकार विलास आणि भारत विलास माऊली आणि विजय महाराष्ट्रातल्या दोन टॉप लेवलच्या कुस्त्या चालू आहे. डाव प्रतिडाव चालू आहे. खत आणि खसेल कुस्त्या वा टाया करा जरा आणि प्रोत्साहन द्या. भव्य आणि दिव्याचं मैदान डाव प्रतिडाव मरावे परिकीर्ती रूपी उरावे. आज आपल्यात पैलवान नाही पण अनेक पैलवानचा इथं उल्लेख केला जातो. आजही सहज म्हणलं जातं काय गामा लागून गेला काय. मग गामा किती मोठा पैलवान असेल गामा जगत जेता झाला उंचीत भरत नाही मग गामाला बाहेर काढलं जात होत. पण त्याच्या वस्त्रानं जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000 पहिल्या दिवशी. पण पलीकडची कुस्ती निकालीच होणार आहे. कुस्ती सुटणार नाही कारण माऊलीचा जोडीदार गैरहजर होता नियोजित कुस्ती मधला आणि विजय धुमाळचाही जोडीदार नियोजित होता. अचानक ती कुस्ती लावली होती. कुस्ती बरोबरी सोडवलेली आहे. गामाचा कुस्ती खेळ आहे आणि इथं सगळ्या खेळाडूंकडे स्वीकारायचं असतं. अर्जित होणार विजय पराभव होणार दोन लढणार एक पडणार एक पाडणार कुस्ती खेळ आहे. पराभव स्वीकारता येतो विजयी तेवढ्याच पद्धतीने सहन करावा लागतो. शाबास आहे. डाव आणि प्रतिडाव चालू आहे. कुस्ती करा. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली. कुस्ती करायची. शाबास. दिलाने धाडसाने लढावं लागतं. सांगून शिकून कुस्ती येत नाही ती आत्मसात करावी लागते. एखाद्या आमदारचा मुलगा आमदार होऊ शकतो वारसाकाने. खासदारचा मुलगा खासदार होऊ शकतो पण पैलवानचा मुलगा पैलवान होईल असं नाही. त्याला ते तेवढी तपश्चर्याच करावी लागते. कुस्ती करा. रिटायर झालेला ड्रायव्हर नंतर गाडी चालवू शकतो. रिटायर झालेले शिक्षक नंतर शाळेत जाऊन शिकवू शकतात. पण पैलवान की सोडलेला पैलवान नंतर कुस्ती करू शकत नाही कारण नियमितपणा सातत्य हे
कुस्तीत महत्वाचं असतं, अखंड साधना, खडतर तपश्चर्या, तेव्हा हे साध्य शक्य होत असत. नंबर एक ची कुस्ती आजच्या मैदान मधले भारत मधले आणि पंचाचा निर्णय अखेरचा, पंचाचा निर्णय निर्णय घेतलेला आहे. कुस्ती खेळ आहे, अर्जित होणार, विजय पराभव होणार.